सांगली शिवाजी मंडई येथील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी संकलन केंद्र लवकरच सुरू व्हावे अशा मागणीचे निवेदन नगरसेवक युवराज बावडेकर यांनी आयुक्त पवार यांना दिले. आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दर्शविलाय. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील शिवाजी मंडई येथील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये घरपट्टी व पाणीपट्टी संकलन केंद्र सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या घरपट्टी व पाणीपट्टी संकलन हे जिल्हा परिषद समोरील मंगलधाम येथील कार्यालयामध्ये सुरू असून सांगली प्रभाग क्रमांक 12, 13, 14, 16, 18 या प्रभागामध्ये जवळपास 30,000 हून अधिक मालमत्ता धारक व पाणी कनेक्शन धारक आहेत. या परिसरातील नागरिकांना मंगलधाम येथे जाऊन बिल भरणा करण्यास अडचणी होत आहेत. जर शिवाजी मंडई येथे घरपट्टी व पाणीपट्टी संकलन केंद्र सुरू केले तर नागरिकांकडून वेळेवर कर भरणा होईल व महानगरपालिकेच्या उत्पन्नातही चांगल्या प्रकारे वाढ होऊ शकेल. याबाबत परिसरातील नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. घरपट्टी व पाणीपट्टी संकलन केंद्र लवकरच सुरू व्हावी अशा मागणीचे निवेदन नगरसेवक युवराज बावडेकर यांनी आयुक्त पवार यांना दिले. आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. संबंधित विभागाला आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे नवीन इमारत जिल्हा परिषदच्या समोर मंगलधाम म्हणून झालेली आहे, तरी प्रशासनानं त्या ठिकाणी घरपट्टी पाणीपट्टी भरायचं सुविधा केंद्र त्या ठिकाणीच केलेलं आहे. ह्या सर्व बाबीबद्दल प्रभाग क्रमांक 14 असेल 12 असेल, सांगलीवाडीचा काही भाग असेल, कोल्हापूर रोड 100 फुटी 16 नंबरचा काही भाग असेल, पूर्वी या नागरिकांना सहज सोपं उपलब्ध आपल्या वॉटर हाऊसमध्ये जे हिराबा कॉर्नरला आपलं स्टेशन आहे त्या ठिकाणी घर पाणीपट्टी भरायचं केंद्र त्या ठिकाणी होतं. आता हे मंगलधाम या ठिकाणी गेलेलं आहे. ह्या संपूर्ण भागातील नागरिकांच्या गैरसोयी व्हायला लागलेल्या आहेत. ह्या सर्व बाबी आमच्या निदर्शनास आल्या आणि मी माननीय सुनील पवार आयुक्त साहेब यांना काल मी विनंती केली की शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर शिवाजी मंडईमध्ये महानगरपालिकेचं एक मोठा जागा त्या ठिकाणी शिल्लक आहे. ह्या ठिकाणी नागरिकांच्या मध्य ठिकाणी होतं आहे, सर्व नागरिकांना या ठिकाणी सोयीचं होतं, त्यामुळे ह्या ठिकाणी पाणीपट्टी आणि घरपट्टीचं एक भरण्याचं केंद्र या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं सुरू करण्यात यावं अशी मी काल त्यांना विनंती केली, मागणी केली. त्यांनी तात्काळ ती मागणी मान्य केली आणि ह्या शिवाजी मंडईमध्ये येणाऱ्या साधारण 1 महिन्यामध्ये ह्या ठिकाणी सुजय सर्व सोयीनियुक्त नागरिकांच्या सोयीनुसार घरपट्टी आणि पाणीपट्टी भरायचं केंद्र, जेणेकरून या संपूर्ण परिसरातील नागरिक सहज सोपं उपलब्ध चालत येऊन ह्या ठिकाणी पाणीपट्टी आणि घरपट्टी भरेल, त्यांना चांगली व्यवस्था होईल, सहज सोपं उपलब्ध होईल. ह्या दृष्टीनं आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणीपट्टी आणि घरपट्टी भरणा केंद्र सुरू करत आहोत.